त्या असं इकून एक खांब इकून एक खांब येणं वावळ्या व्हायच्या तिथं समोर बसेल होती आणि पुढं तोंड होतं माझं ते मागून आलं मलाच धरलं ते पोटाने खायचे दिलं सोडून ते पोटाने धरले असेल मी सोडून पळून गेले असं पण मलाच मोठून दिलं मला धरल्यावर पुढे उठता येतं का मला डायरेक्ट धरून घेतलं आणि सोडून आम्ही किती काही माणसं धरायची सोडून असेल अशी दगड टाकली त्यांच्यावर काय घेऊन येतो नाही ना कम्प्लेंट करायला पाहिजे दुःखांची असं चांगलं नाही ना. कोपरगाव शहरात तहसील कार्यालय मार्गावरील डॉक्टर वाबळे हॉस्पिटल जवळ रस्त्याच्या कडेला बसून फुटाणे विकणाऱ्या सुभाषनगर भागातील झुंबरबाई किसन बर्दे या महिलेला आज दुपारच्या सुमारास मोकाट फिरणाऱ्या डुकरानं गंभीररित्या चावा घेतल्याची घटना घडली. या महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून या महिलेला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. रस्त्यानं जाणाऱ्या स्थानिक नागरिकांनी या डुकराला शर्थीचा प्रयत्न करून हुसकावून लावल्यामुळे पुढील अनर्थ टळला असून शहरातील या मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा डुकरांचा बंदोबस्त नगरपालिकेनं लवकरात लवकर करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. तसेच नागरिकांमधून देखील या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. पहिले तिकडे बसायचे आता इथं बसल्या इथं बसल्यानंतर ते डुक्कर जे आलं तर ते त्यांच्या फुटाण्यामध्ये तोंड जे घालणार होतं तर त्यांनी काय केलं ते फुटाणे असे उचलले तर ते फुटाण्याच्या आऊजी त्यांचं पाय धरला ते पूर्ण रक्त रोळ झाला. आम्ही तसंच मी उचललं आणि सरकारी दवाखान्यात नेलं. तुम्ही त्याच्यावर काहीतरी कारवाई करा. मागणी म्हणजे त्या माताजींचा खर्च भरून द्या पूर्ण असा जे तेवढा खर्च होईल तेवढा भरून द्या. तिच्या पाठीमागे वाबळे हॉस्पिटलला होतो आम्ही आणि त्या आजीचा इतका जोरात आवाज आला ते काहीतरी फुटाणे वगैरे खात होते वाटतं तर फुटाणे खाता खाता ते म्हणजे आजीनं काहीतरी ती पाठी पुढं की सरकली वाटतं तर लगेच त्या डोकऱ्यांची जे पाय धरला पाय इतका डेंजर धरला का पार सोडतर सोडीन आम्ही तिकडनं वाबळे हॉस्पिटल म्हटलं पळत आलो शिवजी पार त्याला दगड मारले हे मारलं पण त्याला सोडत नव्हतं इतकं म्हणजे आजीचा पूर्ण पाय जो आहे ना पूर्ण म्हणजे रक्त बिक्त एकदम म्हणजे हे होतं. आता हॉस्पिटलला नेलं तात्काळ रिक्षा होती रिक्षामध्ये टाकलं आणि हॉस्पिटलला म्हणून नेलं. आता जे हे जे आहे आता ते डुकरं जे आहे ते पिसळलेलं होते की काय म्हणजे आयडिया रे पण ते काहीतरी कारवाई झाली पाहिजे व त्याच्यावर असे जे भटकते प्राणी आहे समजा गाय झाले किंवा डुकरं झाले किंवा कुत्रे झाले यांच्या बाबतीत काहीतरी सख्त कारवाई झाली पाहिजे किंवा अशा लोकांना काहीतरी शहरातील सुभाषनगर भागातील झुंबरबाई किसन बर्दे ही वृद्ध महिला रोजच्या प्रमाणे रस्त्याच्या कडेला फुटाणे शेंगदाणे विक्रीचे दुकान लावून आपला व्यवसाय करत असताना अचानकपणे मोकाट फिरणाऱ्या डुकरानं या महिलेच्या अंगावर धावत तिच्या पायाला मांडीला गंभीररित्या चावा घेण्यास सुरुवात केली. या महिलेनं मदतीसाठी आरडाओरड केली असता याही स्थानिक नागरिकांनी या महिलेला डुकराच्या तावडीतून सोडविण्यासाठी अथक प्रयत्न करत या महिलेची सुटका केली. याही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी या महिलेला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून तिच्यावर उपचार सुरू केले आहेत. शहरात मोकाट फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा धुमाकूळ गेल्या अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरात सुरू असून यापूर्वीही या मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे अनेक नागरिक जखमी झालेत तर अनेक डुकराने व कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी देखील केलेला आहे. आज जर या महिलेला नागरिकांची मदत मिळाली नसती तर या महिलेला कदाचित आपला जीव देखील गमवावा लागला असता तरी कोपरगाव नगर पालिकेनं या मोकाट फिरणाऱ्या डुकरांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच नागरिकांमधून देखील या जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी एकमुखानं होताना दिसत आहे. हे वाबळे हॉस्पिटल शेजारी त्याने फुटाणे विकत असताना तिकडं डुकरांचा एक झुंड आला आणि त्यांनी त्यांचा पायाचा चावा घेतला. चावा म्हणजे एवढी मोठी जखम आहे की पाहतासुद्धा येत नाही. तिकडून आमचे कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील भोगे जात असताना त्यांना त्या महिलाला इकडं आणलं हॉस्पिटलला आणि त्यांनी त्यांना आर्मेट केलं. तरी कोपरगाव नगरपालिकेला माझी विनंती आहे की आपण हे डुकरांचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्ही कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युवा नेते आशुतोष दादा यांच्या मार्गदर्शनाखाली असं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू याची कोपरगाव नगरपालिकेने नोंद घ्यावी. आता साधारण अर्ध्या तासापूर्वी आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील भाऊ गंगुले यांचा आम्हाला फोन आला
व त्यांनी जी सदर घटना आहे या घटनेबद्दल माहिती दिली. इथे येऊन आम्ही बघितलं तर आमच्या सुभाषनगर भागातील झुंबरबाई किसन बर्दे या मावशी या वाबळे हॉस्पिटल शेजारी चणे वगैरे विकतात. त्या ठिकाणी ते विकत असताना त्या ठिकाणी डुकरांचं एक झुंड आलं आणि त्यातील एका डुकरांनी त्यांच्या अंगावर जाऊन त्याचा चाव घेतला. चावा इतका खतरनाक आहे का ती जखमसुद्धा म्हणजे आता तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यासुद्धा कैद केलेली आहे. आता ह्या अशा घटना नेहमीच घडतात. आज या मावशींबरोबर झालं, काही दिवसापूर्वी पण असेच मोकाट जनावरांनी काही लोकांवर हल्ला केला होता आणि या डुकरांचा सूस वाटतं इतका वाढलेला आहे का म्हणजे त्याची दखलच कोणी घेत नाही आहे. साधारण वाबळे हॉस्पिटल समोरचे जे क्वार्टर्स आहे पंचसमितीचे क्वार्टर्स, त्या क्वार्टरच्या अवतीभोवती त्या आतमध्ये त्या डुकरांचा इतका झुंड आहे का जर तिथं माणूस जर एकटा माणूस जर गेला तर ते सोडणारसुद्धा नाही असंच येत सुदैवाने मावशी वाचल्या. जर समजा पब्लिक तिथं वाचवायला आली नसती तर या घटनेचा आणखी काही शक्यतो बळीसुद्धा गेला असता. तरी माझी प्रशासनाला विनंती का लवकरात लवकर या डुकरांचा व शहरामध्ये जे मोकाट जनावर फिरतात आहे त्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा व नागरिकांची याच्यापासून सुटका करावी. नाहीतर अन्यथा असं होईल का आपण दुर्लक्ष राहील आणि भविष्यात एखादं लहान मुलगाच असता तर घटना आणखी तीव्र सुमारे झाले. तर त्या भागातून शाळे याची शाळा आहे, कन्या शाळेचे विद्यार्थी त्या भागातून जातात, बरेचसे लहान लहान विद्यार्थी त्या भागातून जातात. तरी प्रशासनाला विनंती आहे त्याच भागातील कोपरगाव शहरातील सर्व भागातील डुकरांचा बंदोबस्त करावा, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. जर हे लवकरात लवकर बंद झालं आमच्या इमतेज बहिणी सांगितल्याप्रमाणे तर हे लवकरात लवकर बंद झाली तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नामदार अशोकदादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठं आंदोलन या शहरात उभं करू. इतकी मी प्रशासनाला विनंती करतो त्यांनी लवकरात लवकर यांचा बंदोबस्त करावा. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.